शंकर हा शब्द परसवर्णाचा वापर करून कसा लिहाल, आणि चार ऑप्शन होते, चार ऑप्शनमध्ये तुम्हाला एक लक्षात ठेवायचं आहे की शंकर, शंकर म्हणजे आता आपल्याला जोडा अक्षर तिथे शोधायचं आहे, आणि कुठल्या गटात शोधायचं, आपल्याकडे पाच गट असतात, क गटक असतो, च गटक असतो, ट गटक असतो, त गटक असतो आणि प गटक असतो. यातले जे शेवटचे अनुनासिके आहेत न, त्र, न, न, म हे जे अक्षर आहेत, या अक्षरावरनं आपण त्याचा परसवर्णाचा वापर करून शब्द लिहू शकतो. जसं की आपल्याला आता इथं काय करायचं आहे, शंकर तयार करायचं, म्हणजे अनुस्वार काढून टाकून त्या जागी आपल्याला कुठलं अक्षर येतं ते शोधून आपल्याला ऑप्शन द्यायचा आहे. तर आपल्याला जोडाक्षर कुठं जोडायचं बघा, अनुस्वार निघाला म्हणजे याचा अर्थ अनुस्वार तो श आणि कच्या मध्ये येणार आहे, म्हणजे क साठी आपल्याला शोधायचं आहे. तर क गटातलं अनुनासिक कुठलं असतं बघा, न्य हे अनुनासिक असतं, आणि न्य आपल्याला कुठं दिसते बघा, ऑप्शन क्रमांक एक, म्हणजे आपलं उत्तर काय असणार आहे, ऑप्शन क्रमांक एक असणार आहे. जर याच ठिकाणी च गटातलं कुठलं अक्षर असतं तर अनुनासिक म्हणून त्र आलं असतं, म्हणजे त्र जोडावं लागलं असतं. जर ट गटातलं असतं तर आपल्याला न जोडावं लागलं असतं, त गटातलं असतं तर न जोडावं लागलं असतं, आणि प गटातलं एखादं अक्षर असतात आपल्याला म जोडावं लागलं असतं. अशा प्रकारे आपण परसवर्णाचा वापर करून उर्वरित अक्षरेसुद्धा जोडू शकतो. खालीलपैकी कोणत्या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार म या अनुनासिकाप्रमाणे होतो, आणि ऑप्शन आहेत अंबर, अंतर, अंगण आणि अंजन. आता यातलं आपल्याला काय बघायचं आहे, म या अनुनासिकाप्रमाणे, म्हणजे याचा अगोदर जो प्रश्न होता आपण सांगितलं होतं की प गटातलं जे अक्षर आहेत त्यासाठी आपण अनुनासिक म्हणून म वापरतो. मग प गटातलं अक्षर कुठलं आहे बघा, तर पहिल्याच पर्यायातलं प गटातलं अक्षर आहे जे की ब आहे, म्हणजे याचा अर्थ अंबर हा शब्द आपण अ म बर असा सुद्धा लिहू शकतो, किंवा त्या मला आपण ब जोडू शकतो. बंद या शब्दातील अनुस्वाराचा उच्चार अनुक्रमे कोणत्या अनुनासिकाप्रमाणे होतो, आणि याचा उच्चार जे आपल्याला ऑप्शन दिले आहेत ते आहे मन, न म, मन आणि मन्य असे अक्षर आपल्याला म्हणजे ऑप्शन दिलेले आहेत, आणि यातलं आपल्याला उत्तर शोधायचं आहे. खूप सोपं उत्तर आहे, कारण सवरही तर अनुस्वार आहे आणि बवरही अनुस्वार दिलेला आहे. आणि एक लक्षात घ्या, आता सवरचा अनुस्वार आपण तो उच्चार तर म्हणू शकतो संबंध, म्हणजे ब आलेला आहे, ब आले म्हणजे याचा अर्थ आपल्याला प गटातला अनुनासिक घ्यावं लागणार आहे जे की म आहे, प गटातला अनुनासिक म आहे म्हणजे संबंध, आणि म सुरुवातीला ऑप्शन कोणता आहे, ऑप्शन क्रमांक तीन. किंवा पुढचं जर शोधायचं झालं तर ब वर्णानुस्वार झालेला आहे आणि बच्या पुढचं अक्षर आहे ध, आणि ध हे त गटातलं अक्षर आहे आणि त गटातलं अनुनासिक असतं न, नळाचं, म्हणजेच प गटातलं म आणि त गटातलं न हे आपले अनुनासिके आहेत. म्हणजे संबंध या अनुस्वाराचा उच्चार म आणि न या अनुनासिकाप्रमाणे होतो. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला काय शक्य झाले आहे, आणि याचे ऑप्शन होते वाचन, लेखन, मनन, चिंतन, आणि याचं योग्य उत्तर आहे लेखन. लिपीचा शोध लागल्याने आपल्याला लेखन शक्य झाले आहे. आणि हा प्रश्न बऱ्याच वेळा PSI STI आणि ASOच्या मुख्य आणि पूर्व परीक्षेमध्ये विचारलेला गेलेला होता. पुढचा प्रश्न आहे, अलीकडे मराठी भाषेतील खालीलपैकी कोणत्या वर्णांचा वापर नाहीसा झाला आहे, आणि याचे ऑप्शन होते रु, त्र, क्ष आणि लू. यातला जे योग्य उत्तर आहे ते आहे पर्याय क्रमांक चार, लू. लू या शब्दापासून मराठीमध्ये फक्त एकच शब्द बनलेला आहे, तो म्हणजे क्लुप्ती. बाकी कुठलाही शब्द या लूपासून आपल्याला वापर करता आलेला नाही, म्हणून मराठी भाषेतून या वर्णाचा वापर जवळजवळ नाहीसा झालेलाच आहे. वर्णमालेतील अक्षरांपैकी ज्या अक्षरांचा उच्चार मुखातील जीभ, दात, कंठ, तालू अशा अवयवांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे श्वासाद्वारे होतो अशा अक्षरांना काय म्हणतात, आणि याचे ऑप्शन आहेत स्वर, व्यंजने, अनुनासिके आणि अर्धस्वर. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक एक, स्वर. स्वर जे असतात त्या स्वरांचा उच्चार कुठल्याही प्रकारे मुखातील जीभ, दात, कंठ किंवा तालू अशा अवयवांना स्पर्श न करता स्वतंत्रपणे होतो. स्वर म्हणजे नेमकं काय मग, तर ओठांचा एकमेकांशी किंवा जिभेचा मुखातील कोणत्याही भागाशी स्पर्श न होता तोंडावाटे जे ध्वनी बाहेर पडतात त्यांना स्वर असे म्हणतात, आणि स्वर जे असतात ते स्वतंत्र उच्चाराचे असतात. खालीलपैकी कोणता वर्ण दुसऱ्या वर्णाच्या ऐवजी वापरता येतो, आणि ऑप्शन होते व्यंजन, स्वर, स्वरादी आणि अनुनासिक. आणि याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक चार, अनुनासिक.
अनुनासिकाला आपण दुसरा शब्द मगाशी पाहिलेला आणि त्यावरचे दोन प्रश्न आपण सुरुवातीला पाहिलेलेच आहेत. अनुनासिकालाच आपण परसवर्णसुद्धा म्हणतो आणि प्रत्येक गटातला आपण अनुनासिक शेवटचं जे अक्षर असतं पाचवं ते पाचवं अक्षर घेऊन आपण परसवर्ण किंवा वेगवेगळ्या प्रकारचे शब्द तयार करू शकतो. म्हणजे याचा अर्थ तिथला एखादा शब्द काढून आपण त्या म्हणजे अनुस्वाराच्या ऐवजी आपण त्या गटातलं अनुनासिक घेऊन तो नवीन शब्द तयार करू शकतो. खालीलपैकी कोणत्या वर्णाचा उच्चार करताना शेवटी स्वराचा आधार घ्यावा लागतो आणि पर्याय आहेत स्वर स्वरादी व्यंजन यापैकी. नाही खूप सोपं आहे, तर वर्ण आपल्या लक्षात ठेवायचे आहेत कुठल्या वर्णाचा. तीन प्रकारचे वर्ण आपल्याला आहेत, स्वर आहे, स्वरादी आहे आणि व्यंजन आहेत. 12 स्वर आहेत, 2 स्वरादी आहेत आणि 34 व्यंजन आहेत. तर यामध्ये तुम्हाला लक्षात ठेवायचं आहे स्वरांना शेवटी स्वराचा आधार घ्यायची गरज पडत नाही आहे, स्वरादीला शेवटी स्वरांचा आधार घ्यायची गरज पडत नाही आहे. व्यंजन मात्र जे असतात ते पाय मोडल्या लिपीमध्ये लिहितात, त्यामुळं त्या व्यंजनांच्या शेवटी स्वरांचा उच्चार किंवा स्वरांचा आधार हा आपल्याला घ्यावाच लागतो. म्हणजे आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 3 व्यंजने. वर्णमालेचे एकूण किती वर्ण कठोर आहेत आणि पर्याय आहे 13, 15, 12 आणि 34. तर आपल्याला लक्षात ठेवायचं आहे की वर्णमालेमध्ये एकूण 13 हे कठोर वर्ण आहेत. आता कठोर वर्ण म्हणलं की आपण पाहिलं तर क गटातले, च गटातलं, ट गटातलं, त गटातलं आणि प गटातलं हे दोन 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 असे 10 अक्षरं आणि त्याचबरोबर श श आणि स हे जे 3 अक्षरं आहेत हेही कठोर व्यंजने आहेत आणि त्यांनाच श्वास किंवा अघोष वर्णसुद्धा म्हणतात. कारण कठोर व्यंजनांचा उच्चार करावा असते कठीण असतं, त्यामुळे त्यांना कठोर व्यंजन असे म्हणतात. तर आपलं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 1 13. एकच व्यंजन दोन वेळा जोडले गेले की त्या संयुक्त व्यंजनाला काय म्हणतात आणि याचं ऑप्शन होतं अनुनासिक, द्वित, घर्षक आणि अल्पप्राण. तर एक लक्षात ठेवायचं आपल्याला की याचं उत्तर आहे ऑप्शन क्रमांक 2 आणि बाकी जे आहेत किंवा एक स्वर एक व्यंजन किंवा दोन स्वर जोडल्यास काय तयार होतं ते पुढील प्रमाणे आहेत. व्यंजन अधिक स्वर जोडल्यास अक्षर तयार होतं, स्वर अधिक स्वर जोडल्यास संयुक्त स्वर तयार होतो, व्यंजन अधिक व्यंजन जोडल्यास संयुक्त व्यंजन तयार होतं, व्यंजन अधिक तेच व्यंजन जोडल्यास द्वित तयार होतं आणि व्यंजन व्यंजन अधिक स्वर जोडलं तर ते जोडाक्षर तयार होतं.